नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत वेलकम टू एस क्लास एज्युकेशन मी सुहानी आणि आज आपण पाहतोय की ट्वेल्थ स्टँडर्डमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी या चारही विषयांपैकी जे मॅथ्स आणि बायोलॉजी आहे तर ते, ते कसं बॅलन्स करायचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काही कॉलेजेसमध्ये मॅथ्स हा विषय कंपल्सरी असतो आणि मग आपल्याला चारही पण विषय घ्यावे लागतात किंवा तुम्ही बाय चॉईस फि फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी चारी पण निवडले असतील तर बेसिकली या दोन्ही विषयांपैकी किंवा दोन्ही विषयांना बॅलन्स कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा मेन सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट ओळखायचा आहे आता हे तुम्ही कसं ओळखणार तर तुमचा इंटरेस्ट काय आहे म्हणजे तुम्हाला आफ्टर ट्वेल्थ नेमकं काय करायचंय तुम्हाला मेडिकलच्या कुठल्या फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला बायोलॉजीवरती फोकस करावं लागेल म्हणजे बायोलॉजी हा तुमचा मेन विषय बनेल आणि मॅथ्स ऑप्शनल असेल किंवा जर तुम्हाला मॅथच्या कुठल्या फील्डमध्ये जायचं असेल लाईक इंजिनिअरिंग असेल किंवा बी एस सी मॅथ असेल किंवा कोणत्याही जे फील्ड मॅथशी रिलेटेड आहे पायलट वगैरे असेल किंवा अजून कुठल्याही फील्ड ठीक आहे एअरफोर्समध्ये जाणार असाल तर बेसिकली कुठल्याही मॅथ्सच्या फील्डमध्ये जाणार असाल तर मग तुमचा मॅथ्स हा मेन सब्जेक्ट होईल आणि बायोलॉजी ऑप्शनल होईल सो बेसिकली तुम्हाला याच्यापुढे काय करायचं आहे याच्यावरती डिसाईड होणार की तुम्हाला कोणत्या विषयावरती जास्त फोकस करायचा आहे ठीक आहे सेकंड पॉईंट तर हाच आहे की तुमच्या इंटरेस्टनुसार आणि तुमच्या फ्युचर गोल्सनुसार तुम्ही कोणता सब्जेक्ट मेन सब्जेक्ट आहे आणि कोणता ऑप्शनल आहे ते ठरवणार आहात आता सपोज की तुम्ही तुमच्यासाठी बायोलॉजी हा मेन सब्जेक्ट आहे आणि मॅथ्स ऑप्शनल आहे तर अशा केसमध्ये आपण मॅथचा अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अजून दोन क्रायटेरिया आहेत की तुम्हाला मॅथ्समध्ये डिसेंट स्कोर पाहिजे की फक्त पासिंग मार्क्स पाहिजेत आता डिसेंट स्कोर म्हणजे काय की अराऊंड सेव्हन्टी मार्क्सच्या आता मी या ठिकाणी मॅथ्सचा पेपर हंड्रेड मार्क्स कन्सिडर करते ॲक्च्युली आपल्याला रिटर्न पेपर एटी मार्क्सचा असतो आणि ट्वेंटी मार्क्सचा प्रॅक्टिकल असतं पण आता मी ऑल ओव्हर हंड्रेड मार्क्सच्या पेपरमध्ये डिसेंट स्कोर म्हणजे सेव्हन्टी टू एटीच्या अबव्ह स्कोर किंवा सेव्हन्टी टू एटीपर्यंत पर्यंत लाईक एटी फायव्हर्यंत जास्तीत जास्त आपण कन्सिडर करूया ठीक आहे सो सेव्हन्टी टू एटी फाय ही जी रेंज आहे याला आपण म्हणतो की हा डिसेंट स्कोर आहे आणि पासिंग मार्क्स म्हणजे अराऊंड थर्टी फायला पासिंग असतं तर थर्टी फायव्ह पासून अराऊंड फोर्टी फाय टू फिफ्टी इथपर्यंत आपण पकडूया अगदी काठावरती पास नको ठीक आहे सो थर्टी फाय टू फिफ्टीपर्यंत जे काही मार्क्स आहेत हे येणार पासिंग मार्क्सच्या याच्यामध्ये सो सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपण हे बघूया की पासिंग मार्क्स कसे मिळवायचे त्या पासिंग मार्क्समध्ये मार्क्स मा सगळ्यात पहिली गोष्ट आहे की हे खूप इझी आहे कारण मॅथ्समध्ये तुम्हाला ऑलरेडी ट्वेंटी मार्क्सचं प्रॅक्टिकल असतं त्याच्यामध्ये तुम्ही जर टाईम टू टाइम सगळे सबमिशन्स केले असाइनमेंट्स प्रॅक्टिकल्स तुमचं जे जर काही जर्नल आहे हे सगळं तुम्ही सबमिट केलं त्यासोबतच वा जर वायवा प्रॉपरली जे काही ओरल विचारतील ते सगळे ओरल्समध्ये चांगली उत्तरं दिली फॉर्म्युला वगैरे सगळं तुम्हाला येत असेल किंवा जे काही ते एक्झाम्पल्स सॉल्व करायला देतील ते तुम्ही सॉल्व केलेत तर तुम्हाला ऑलमोस्ट एटीन टू ट्वेंटीपैकी मार्क्स मिळतात त्यात पण तुम्ही कॉलेजमध्ये कन्सिस्टंट असाल अटेंडन्स प्रॉपर असेल टीचर्सच्या गुडबुक्समध्ये वगैरे असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट एटीन टू ट्वेंटीच्या आसपासच मार्क्स मिळतात म्हणजे या ठिकाणी आपण कसं करूया की मॅक्स टू मॅक्स आपल्याला मार्क आहेत आणि आपल्याला पासिंग साठी अजून मार्क पाहिजे आहेत मग त्यासाठी काय करायचं आहे तर त्या वीस मार्कांसाठी किंवा जेम तेम पन्नास मार्कांपर्यंत जाण्यासाठी मी ते काही लिस्ट घेतलेली आहे चॅप्टर्सची त्याच्यामध्ये आहे प्रोबॅबिलिटी बायनोमिल डिस्ट्रीब्युशन सो हे जे काही चॅप्टर आहेत तर त्या मॅथ्स पार्ट टू मध्ये सगळ्या चॅप्टर्सपैकी सगळ्यात इझी चॅप्टर्स आहेत सो बेसिकली हे जे दोन चॅप्टर्स आहेत प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला एक तीन ते चार फॉर्म्युले फक्त पाहायला मिळतील त्याची रिव्हिजन तुम्ही ऑलरेडी टेन्थमध्ये आणि इलेव्हन्थमध्ये पण केलेली आहे आणि बायनॉमेलमध्ये तुम्हाला फक्त एकच फॉर्म्युला पाहायला मिळेल सो so बेसिकली फक्त पाच फॉर्म्युले करून तुम्हाला अगदी दहा मार्क स्कोअर करता येणार आहेत प्रोबॅबिलिटी आणि बायनोमेल डिस्ट्रीब्युशनमध्ये सो हा सगळ्यात सगळ्यात इझी टॉपिक्सपैकी जे टॉपिक्स आहेत तर ते मी या ठिकाणी घेतलेले आहेत जर तुम्ही हे टॉपिक्स केले तुमचे टेन्थ मार्क्स पक्के होतील पण असे करायचे आहेत की याच्यामधून सी क्यू आलं किंवा वन मार्क्सचा क्वेश्चन आला टू मार्क्सचा आला मोठा कसलाही क्वेश्चन आला तरी पण तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे ठीक आहे आता तुमच्याकडे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारी तुम्ही कन्सिडर नाही केला तरी पण चालेल कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॅक्टिकल सबमिशन रिव्हिजनचा वेळ असतो सो चार महिने आहेत चार महिन्यामध्ये एवढे चॅप्टर्स तर आरामात होऊ शकतात प्रोबेबिलिटी आणि बायनॉमिक डिस्ट्रीब्युशनला एक आठवडा इनफ आहे ठीक आहे नेक्स्ट आहे मेट्रायसेस मेट्रायसेस अगेन पार्ट वनमधला सगळ्यात इझी चॅप्टर आहे याच्यामधूनही याचं वेटेज पण खूप जास्त आहे आणि याच्यामध्येही तुम्हाला फक्त एकदा का लॉजिक लक्षात आलं की कसं सॉल्व्ह करतात इन्वर्स कसं काढायचं डिटर्मिनंट कसं काढायचं आहे किंवा वर्ड प्रॉब्लेम्स जरी तुम्ही ऑप्शनला टाकले तरी पण तुम्हाला ॲटलिस्ट वर्ड प्रॉब्लेममधले गिवन वगैरे काही जरी लिहिलं तरी पण तुम्हाला एक अर्धा एक मार्क मिळतो ठीक आहे सो तुम्ही ते करून पण मार्क्स स्कोअर करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॉजिक लॉजिक अगेन फर्स्ट चॅप्टर आहे मॅथ्स पार्ट वनमधला सगळ्यात इझी चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप बेसिक प्रश्न विचारले जातात पण वेटेज मात्र या चॅप्टरचा खूप जा खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा चॅप्टर अजिबात ऑप्शनला नाही टाकायचा आहे कारण तुम्हाला, तुम्हाला ट्रूथ टेबल वगैरे लिहिता आलं तरी पण इनफ आहे ठीक आहे नेक्स्ट आहे स्ट्रेट लाईनमध्ये Uh, तुम्ही जर एवढे चॅप्टर केले चार चॅप्टर तर तुम्ही जेवतेम पास व्हाल पण अजून जास्त मार्क्स हवे असतील तर स्ट्रेट लाईन ड्रिग्नोमॅटिक फंक्शन्समधले काही इझी इक्वेशन्स जसे की प्रिन्सिपल सोल्युशन खूप इझी आहे दोन मार्कांचा वगैरे प्रश्न येतो चार पाच ओळींचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं आणि लगेच तुम्हाला दोन मार्क्स मिळतात सो so, प्रिन्सिपल सोल्युशन्स असेल किंवा थ्री पॉईंट टूमधले एक्झाम्पल्स जे आहेत ते एवढं जरी तुम्ही केलात तरी पण सफिशियंट आहे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅथ्स पार्ट वनमधला सगळ्यात शेवटचा चॅप्टर जो आहे सातवा चॅप्टर सातवा हे की नाही नंबर आठवत नाहीये पण तो जो काही चॅप्टर आहे सगळ्यात शेवटचा चॅप्टर त्याच्यामधून चा फक्त चार मार्कांचा प्रश्न येतो तो पण शेवटच्या एक्सरसाइजमधूनच ठीक आहे तुम्ही पूर्ण चॅप्टर न करता फक्त शेवटची एक्सरसाइज केली तरी पण पूर्ण चॅप्टर आरामात होतो आणि तुम्हाला चार मार्कांच्या प्रश्नामध्ये दोन मार्काचं एखादं एम सी क्यू किंवा दोन मार्काचा एखाद्या दुसरा कुठला तरी प्रश्न असं पण ते लोक बायफारकेट करून देतात याच्या आधी देत नव्हते पण ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये असा प्रश्न आला होता सो तुम्ही तशी पण प्रॅक्टिस करू शकता किंवा पूर्ण चार मार्काचा एकच प्रश्न शेवटच्या प्रश्नामध्ये असं पण येऊ हो शकतं सो बेसिकली तो चॅप्टर खूप इझी आहे सो तेवढे चॅप्टर केलेत स्ट्रेट लाईन तुम्ही हवं तर ऑप्शनला पण टाकू शकता पण एवढं केलं तर तुम्हाला आरामात चाळीस पंचेचाळीस मार्क्स वगैरे मिळतील ठीक आहे सो याच्यामधले पण तुम्हाला सगळे आन्सर्स करायची गरज नाही किंवा सगळे क्वेश्चन्स पुस्तकामधले करायची गरज नाही आहे फक्त पी क्यूज केले तरी पण इनफ आहेत कारण पी वाय क्यूजमध्ये ऑलमोस्ट सगळे टाईप्स कव्हर झालेले आहेत जे की पुस्तकामध्ये आहेत सो so, तुम्हाला फक्त या पी वाय क्यूज करायचं आहे आणि एम सी क्यूज म्हणजे तुमचे सी क्यूजमध्ये कुठलेही मार्क्स जाऊ नये यासाठी आणि सी क्यूज सोळा मार्कांचे आहेत म्हणजे फक्त सी क्यूज जरी सॉल्व्ह केले तरी पण तुम्ही पास होत आहे पण असं न करता हे बाकीचे चॅप्टर्स पण नक्की करा ठीक आहे सो आता हे झालं पासिंग मार्क्स पुरतं नेक्स्ट आहे डिसेंट स्कोर जर मिळवायचा असेल तर सो डिसेंट स्कोरसाठी तुम्हाला फक्त पी वाय क्यूज करायचे आहेत पण सगळ्या चॅप्टर्सचे ओके फक्त इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट चैप्टर्स न घेता सगळे चॅप्टर्स जे आहेत हा याच्यामध्ये तुम्ही जर डिफरन्सिएशन सोडलं किंवा इंटिग्रेशन सोडलं तर तुम्ही आरामात ऐंशीपर्यंत पर्यंत जाऊ शकता कारण हे जे काही चॅप्टर्स आहेत त्यांचे वेटेज दहा दहा मार्कांचा आहे पण यासाठी तुम्ही सिम्पल क्वेश्चन्स जरी केले तर तुम्ही ऐंशीपर्यंत पर्यंत जाऊ शकता खूप मोठे क्वेश्चन्स तुम्हाला येत नसतील तुम्ही स्किप करू शकता पण लहान लहान क्वेश्चन्स केले तरी पण तुम्हाला आरामात चांगले डिसेंट स्कोर मिळेल ठीक आहे त्यासोबतच तुम्हाला सगळे एम सी क्यूज करायचे आहेत मिस्लेनियसमधले कारण आपला जो पेपर असतो मॅथचा त्याच्यामध्ये एकूण आठ एम सी क्यूज येतात सोळा मार्कांसाठी त्यातल्या त्यात जे सहा सी क्यूज असतात ते टोटली मिस्लेनियसमधले असतात आणि दोन एम सी क्यूज सिलेबसवरती आधारित असतात पण थोडीशी न्युमॅरिकल व्हॅल्यू बदललेली असते असे एम सी क्यूज येतात बाकी जे सहा एम सी क्यूज आहेत डिक्टो पुस्तकामधले पाहायला मिळतील तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमधले असू शकतात डिफरन्सिएशनमधले असू शकतात इतर कुठलेही पण तुम्हाला आहे असे पाहायला मिळतील दोन मात्र ते थोडेसे व्हॅल्यू वगैरे बदलून टाकतात ठीक आहे सो तुम्हाला एमसी क्यूजमध्ये फुल मार्क्स मिळवायचे असतील तर सगळे एम सी क्यूज करायचे आहेत हार्डली त्यांनी प्रत्येक चॅप्टरमध्ये पंधरा ते वीस सी क्यूज दिलेत सो तुम्ही ते करू शकता आणि सगळ्या चॅप्टर्स फक्त पी वाय क्यूज तुम्ही एक बुक रेफर करू शकता टार्गेट पब्लिकेशनचं हवं तर असं तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन पण पाहायला मिळेल ठीक आहे त्याच्यामध्ये सगळे क्यूज आहेत सो तुम्हाला सगळ्या चॅप्टर्सचे क्यूज करायचे आहेत काही चॅप्टर्स तुम्ही जर मोठे मोठे वाय क्यूज असतील स्किप करू शकता पण मध्ये सगळे टॉपिक्स कव्हर करा ओके आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता मॅथ्स ऑप्शन असल्यामुळे बायोलॉजी मेन सब्जेक्ट असेल आणि अर्थात बायलॉजी मेन आहे म्हणजे तुम्ही टी पी सी बीची किंवा नीट देणार असाल सो बेसिकली यासाठी तुम्ही एन सी आर टी फॉलो करू शकता कारण एन सी आर टीचा उपयोग नीटला पण होईल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये सीई टीला पण होईल आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्या चॅप्टर्स हे पी वाय क्यूज करायचे आहेत कारण तुम्ही जर एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स करणार असाल तर तेही करू शकता पण त्यापेक्षा पी वाय क्यूजवरती जास्त भर द्या कारण बायोलॉजीमध्ये ॲटलीस्ट महाराष्ट्र बोर्डच्या एक्झाममध्ये पी वाय क्यूज खूप जास्त रिपीट होतात सो त्याच्यामुळे तुम्ही पी वाय करू शकता त्यासोबतच काही इम्पॉर्टंट डायग्राम्स डायग्रामचा व्हिडिओ पी अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्राम्स पाहायला मिळतीलच आणि त्यासोबतच तुम्ही आर मध्ये चॅप्टर्स रीड करू शकता जसं एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे ते थोडंफार कमी आहे जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच आहे महाराष्ट्र बोर्डमध्ये काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आहे सो जर जा तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही ते रीड करू शकता नसेल तर एनसीआरटी केली तरी चालेल पण एनसीआरटी सोबत पीवाय क्यूज नक्की करा कारण फॉर एक्झाम्पल कॉर्डिनेशन जो चॅप्टर आहे आपला बायोलॉजीमधला कंट्रोल अँड कॉर्डिनेशन त्याच्यामध्ये जे काही चार्ट्स आहेत ते तेवढे चार्ट्स एन सी आर टीमध्ये नाही आहेत सो तुम्ही जर पी वाय क्यूज केले तर ते चार्ट्स पण कवर होतील आणि एन सी आर टीमध्ये टॉपिक्स पण कव्हर होतील ठीक आहे सीई टीसाठी म्हणाल तर सीईटी टी महाराष्ट्र बोर्डच्या बुकवरती असते पण सीईटी टी बोर्ड एक्झाम आणि नीट झाल्यानंतर एक पंधरावीस दिवसांनी वगैरे असते तर हा जो काही पंधरावीस दिवसांचा कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर महाराष्ट्र बोर्डचं बायोलॉजीचं बुक पुन्हा एकदा वाचून सीईटी टी देऊ शकता ओके सो आता सध्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला फक्त एन टी रीड करू शकता पण जर तुम्ही नीट देणारच नसाल तर ऑब्विस्ली महाराष्ट्र बोर्डचं बुक तुम्हाला रीड करावं लागेल आणि त्यासोबतच काही डायग्राम्स करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्यूज करायचे आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही एक्सरसाईजमधले पण क्वेश्चन्स करू शकता एक्सरसाइजमध्ये तुम्हाला माहिती असेल की जे काही क्वेश्चन्स असतात ते असे कुठल्याही इतर बुक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतील पण हे जे काही ओस्वाल पब्लिकेशनचं बुक आहे याच्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स पाहायला मिळतील आणि फक्त एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स आहेत इतर प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स त्यांनी शेवटी दिलेले आहेत त्यासोबतच त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स पण पाहायला मिळतील जे तुम्हाला एक माइंडमॅप वगैरे बनवायला हेल्प करतील सो या सगळ्या हे बुक बायोलॉजीसाठी पण आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी पण आहे या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील ठीक आहे सर तुम्ही हे बुक हवं तर बाय करू शकता आधी चेकआउट करा आणि तुम्हाला आवडलं तर बाय करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता बायोलॉजी ऑप्शनल असेल तर काय करायचं आता बायोलॉजी ऑप्शनल आहे याचा अर्थ मॅथ्स तुमचा मेन सब्जेक्ट आहे मग आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बायलॉजी ऑप्शनल असेल तर अगेन दोन क्वेश्चन्स की तुम्हाला डिसेंट स्कोर पाहिजे की पासिंग मार्क्स पाहिजेत जर तुम्हाला फक्त पासिंग मार्क्स पाहिजे असतील तर बायोलॉजीमध्ये पासिंग मार्क्स स्कोर करणं खूप इझी आहे कारण बायलॉजीमध्ये रिटर्न पेपर सेव्हन्टी मार्क्सचा असतो आणि तुम्हाला ऑलमोस्ट थर्टी मार्क्सचं प्रॅक्टिकल असतं म्हणजे जर तुम्ही तुम्ही प्रॅक्टिकलचं जर्नल सबमिट केलं प्रॅक्टिकल्स प्रॉपरली परफॉर्म केले जे काही ऑब्झर्वेशन वगैरे असेल ते एकदम प्रॉपर दिलं आणि तुम्ही वायवाचे उत्तरं जर दिलीत तर तुम्हाला ऑलमोस्ट ट्वेंटी फाय टू थर्टी मार्क्स या ठिकाणी आरामात मिळतात कॉलेजमधून सो so, मग पास व्हायला तर पस्तीसच मार्क्स पाहिजेत मग तुम्हाला रिटर्नमध्ये फक्त पाच मार्क मिळवायचे असतात पण असं करू नका रिटर्नमध्ये आपण वीस मार्कांचा विचार करूया ठीक आहे सो बेसिकली एवढे केलं तर तुम्हाला पासिंग मार्क्स ऑलमोस्ट थर्टी फाय टू फिफ्टीच्या रेंजमध्ये मार्क्स मिळतील सो तुम्हाला काही इझी चॅप्टर्स हे फक्त पी वाय क्यूज करायचे आहेत कारण मी या ठिकाणी जे काही चॅप्टरचे नावं लिहिलेले आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सिक्स सेव्हन्थ ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन किंवा याच्यामध्ये कंट्रोल अँड कॉर्डिनेशन पण ॲड करू शकता चॅप्टरचं वेटेज सगळ्यात जास्त आहे पण चॅप्टर थोडासा अवघड आहे पण चॅप्टरमध्ये खूप सारे क्वेश्चन्स येतात सो so, इफ यू वॉन्ट तुम्ही तो चॅप्टर ॲड करा किंवा तुम्हाला अवघड वाटत असेल तुम्ही तो स्किप पण करू शकता पण हे जे काही चॅप्टर्स आहेत या चॅप्टरमधले ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन दरवर्षी रिपीट होतात सो तुम्ही याच्यामधले फक्त पी वाय क्यूज जरी केले तरी पण तुम्ही ऑलमोस्ट पास होऊ शकता ठीक आहे पण ज्यांना डिसेंट स्कोर हवा आहे ज्यांना फक्त पास नाही व्हायचं आहे अराऊंड सेव्हन्टी एटी ट्वेंटी फायच्या आसपास मार्क्स हवे आहेत तर त्यांच्यासाठी आता आपण बघूया की डिसेंट स्कोर कसा मिळवायचा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या चॅप्टर्सचे क्यूज फक्त करायचे आहेत अगेन टार्गेटचे बुक वगैरे रेफर करू शकता किंवा इतर कुठल्याही पब्लिकेशनचे बुक ज्याच्यामध्ये पी वाय क्यूज असतील असं तुम्ही रेफर करू शकता उत्तम पब्लिकेशनचा पण येत आहे गेस तुम्ही ते पण रेफर करू शकता सो so बेसिकली सगळ्या चॅप्टर्स हे क्यूज करायचे आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला सी क्यूज सगळे करायचे आहेत अगेन मॅथ्सप्रमाणे बायोलॉजीमध्ये पण जे काही सी क्यूज येतात हे तुम्हाला टेक्स्टबुकमधले येतात आणि अगेन तुम्ही सीईटी किंवा नीट देणार असाल तर तुमची एमसी क्यूची प्रॅक्टिस होऊन जाईल सो तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा काय करायची गरज नाही पडणार पण जर तुम्ही त्या एक्झाम्स देणार नसाल तर मात्र तुम्हाला एक्स्ट्रा एमसीक्यूज टेक्स्टबुक मध्ये करावे लागतील आणि नेक्स्ट आहे काही डायग्राम्स काही यासाठी कारण काही जे ठराविक डायग्राम्स असतात फॉर एक्झाम्पल स्पायनल कॉर्ड असेल किंवा असे जे काही ठराविक डायग्राम्स आहेत रूट हेअरचं वगैरे डायग्राम आहे स्ट्रक्चर आहे किंवा हार्टच्या काही डायग्राम्स आहेत तर बेसिकली हे डायग्राम या डायग्राम्स खूप जास्त वेळा रिपीट होतात आणि ऑलमोस्ट ते रिपीट होतच राहतात सो असे जे काही मोस्टली आस्ट क्वेश्चन्समध्ये येणारे डायग्राम्स आहेत त्याच फक्त केल्या तरी पण चालू शकतील ठीक आहे सो असं करून तुम्ही डिसेंट स्कोर मिळवू शकता बाकी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स करू शकता मार्क्स अजून वाढतील आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता अर्थात तुम्ही बायोलॉजी हा ऑप्शन असल्यामुळे मॅथ्सवरती जास्त फोकस करणार आहात म्हणजे जर तुम्ही जेई किंवा सीई टी पी सी एम देणार असाल किंवा तुम्ही सकल इंजिनियर बनणार असाल सो बेसिकली मग याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्सवरती जर फोकस करणार असाल आणि जर जे ईडब्ल्यू हे तुमचं टार्गेट असेल तर तुम्हाला टेक्स्टबुकमधले सगळे एक्झाम्पल्स सॉल्व करावे लागतील मग ते सॉल्ड असो किंवा अनसॉल्ड असो कारण तुम्हाला जे काही एन सी आर आय मीन ज, 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 दे दे जे जे मध्ये येतं ते सगळं ऑलमोस्ट एन सीआरटीमधलं असतं पण सध्या महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये जे एक नवीन अपडेटेड बुक आहे त्याच्यामध्ये खूप जास्त एक्झाम्पल्स आहेत एवढे की ते एन आर टीपेक्षा पण जास्त आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डचं बुक केलं तर ऑलमोस्ट बरेचसे क्वेश्चन्स तुमचे क्लिअर होतील किंवा तुम्हाला खूप जास्त वेरिएशन पण पाहायला मिळेल जे काय टॉपिक्स रिमेनिंग आहेत ते तुम्ही परत एन आर टीमधून कव्हर करू शकता नेक्स्ट आहे अर्थात सीई टीसाठी असेल किंवा बोर्ड एक्झामसाठी असेल दोघांसाठी पण टेक्स्ट एम सी क्यूजवरती आधारित प्रश्न येतात सो तुम्ही टेक्स्टबुकमधलेच सी क्यू केले म्हणजे मिस्लेनियसमधलेच सी क्यू केले तरी पण इनफ आहे ठीक आहे आणि मग आफ्टर बोर्ड एक्झाम झाल्यानंतर तुमच्याकडे बोर्ड एक्झाम आणि सीईटी टी यांच्यामध्ये कमीत कमी दोन महिन्यांचं अंतर असतं तर त्या वेळात तुम्ही सीईटीचे टीचे सी क्यूज रेफर करू शकता फॉर सीईटी टी एक्झाम ओके So, सो बेसिकली अशा पद्धतीने हे होतं ऑल अबाउट मॅथमॅटिक्स मॅथ्समध्ये फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स आणि टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल्स मिसलेनियसमधले सी क्यूज केले तरी पण खूप मोर दॅन इनफ आहे तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज पडणार नाही बोर्ड एक्झामसाठी आणि एवढं करून तुम्ही आरामात माझ्यासारखे नाईंटी मार्क्स स्कोअर करू शकता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेम फॉर बायोलॉजीसाठी पण तुम्हाला जर खूप जास्त चांगले मार्क्स हवे असतील तर एक्सरसाईजमधले पण प्रश्न रेफर करा अलँग विथ पी क्यूज डायग्राम्स आणि चॅप्टर रिडिंग जर तुमचा बायोलॉजी हा मेन विषय असेल तर मग तुम्ही माझ्यासारख्या नाईन्टी एट पॉईंट स्कोर करू शकता जास्त एफर्ट्स न घेता ठीक आहे सो तुम्हाला जर त्या स्ट्रॅटेजीज हवे असतील तर तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यासोबतच या दोघांवरती निगडीत अजून कोणते व्हिडिओज हवे आहेत मॅथ्स आणि बायोलॉजीशी निगडीत ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून मी त्या त्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवत राहीन सो आय होप so, की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्हाला आता कळलं असेल की नेमकं आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे आणि आपण काय केलं पाहिजे सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर योअर एक्झाम्स अँड बाय बाय